या प्रदर्शनाला या संस्थेला आणि तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं मला आणखीन स्केचिंग हेच वाढवावं मुलांनी, आणखीन त्यांनी पेन्सिल स्केचेस जास्ती करावीत असं मला वाटतं. ग्राफिटी एक्सप्रेशन्स च्या ह्या प्रदर्शन तगाळा समारंभामध्ये मला सहभागी होता आलं याचा मला आनंद आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विशाल शिंदे, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे या सगळ्याचं संयोजन शीतल शिंदे यांच्यासोबत, फार वेगळ्या प्रकारची संस्था मी आज मी समोर पाहतो आहे. आत्ताच्या या सगळ्या संस्थेचं म्हणजे विशाल शिंदे यांच्या ज्या चार शाखामध्ये काम चालतं, माझ्या पाहण्यात जे आलं, माझ्या माहिती जी समजली आणि आता प्रदर्शनामधून मला जे दर्शन झालं त्याच्यामध्ये अमुक एक विषय असं म्हणत नाही आणि बघ वयोगट एक इथे इतका विस्तृत आहे नाही आणि विषय तर इतके आहे की त्यात त्यांनी माहिती दिली. आणि शॉर्ट कोर्स चित्रकलेची समज वाढण्यासाठी, कला शिक्षणाची एक समज वाढण्यासाठी हा उपक्रम आहे. थोडक्यात एको चित्रकला म्हणजे ज्याला आपण ऊर्जा म्हणतो, तर विशाल शिंदे यांच्या नावाप्रमाणे त्यांनी त्यांच्या नजरेसमोर चित्रकलेचं जे कॅनव्हस आहे तो सुद्धा तसाच विशाल आहे. चित्रकलेचे सर्व अंग त्यांनी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. तुम्हाला कुठेही जा त्यात कसले रिस्ट्रिक्शन नाही, कसल्या भिंती नाही आहेत. चित्र वेळोवेळी तुम्हाला भेटणार आहे, चित्रांची भाषा तुम्हाला समजायला पाहिजे, तर चित्राची भाषा रुजवण्याचं काम ही मंडळी करतात. शिंदे सर, लहानपणापासून ज्यांची चित्र बघत शिकत आलो असे फडणवीस सर, शीतल मॅडम, सर्व बालकलाकार, त्यांचे पालक आणि रसिक श्रोते, चित्राचा मूळ उद्देश आता खरं सांगू का, बऱ्याचदा असं झालं की करिअर ओरिएंटेड आपलं सगळं शिक्षण होऊन बसलेलं आहे, पण चित्राचा मूळ उद्देश मला करिअरपेक्षा सुद्धा आनंदासाठी चित्र काढा, आनंदासाठी चित्र काढा. आणि काढता काढता कधी करिअर तयार होईल तुम्हाला सुद्धा समजणार नाही. आजच्या या कार्यक्रमाला आल्यानंतर आणि इथल्या सगळ्या बालकलाकारांचं काम पाहिल्यानंतर खरंच खूप आनंद आला. पुण्यात आता पुणे ओळखलं जातं कल्चरल सिटी म्हणून, पण त्याचा एवढा मोठा इम्पॅक्ट पहिल्यांदाच पाहायला गेला. म्हणजे प्रदर्शनं भरतायत लहान मुलांच्या कामाची, पण इतकं ऑर्गनाईज आणि इतक्या चांगल्या पद्धतीने हे प्रदर्शन लावलेलं पहिल्यांदा मला खूप आनंद झाला. आणि म्हणून पहिल्यांदा मी या सगळ्या बालकलाकारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. दुसरी आनंदाची गोष्ट, पालकांचा खूप सहभाग इथे मला दिसला. Thank you.
Graffiti makes me happy. Graffiti is fun. The expression is really expressive. I love graffiti. Graffiti is a fun. Graffiti means creativity. ग्राफिटी एक्सप्रेशन्समध्ये आल्यानंतर माझ्या मुलाच्या ड्रॉईंगमध्ये मी खरंच खूप फरक पाहिला आहे. इव्हन त्याच्या स्कूलमधून स्कूलमध्ये आर्ट्स टीचरकडून बऱ्याच चांगल्या कॉम्प्लिमेंट्स आल्यात त्याला. सो ग्राफिटी एक्सप्रेशन्स रिअली क्रिएट आर्टिस्ट. थँक्यू. आय ड्रीम माय पेंटिंग अँड देन आय पेंट माय पीस. थँक्यू ग्राफिटी. ग्राफिटी इन्स्टिट्यूटला 10 वर्ष पुरी झाले. 2 महिने अतिशय आनंद झाला. आनंद अशासाठी की या संस्थेमध्ये 2006 साली मी प्रवेश घेतला आणि तेव्हापासून या संस्थेशी मी निगडीत आहे. ज्यावेळेला मी ड्रॉईंगचा क्लास जॉईन केला त्यावेळेला वयस्क असा मीच एकटा होतो आणि बाजूला सगळी मुलं असायचे. तरीसुद्धा मी ज्यावेळेला बारकाईने गोष्टी बघत होतो त्यावेळेला मला या मुलांकडून खूप काही शिकायला मिळालं. मुलं आपल्या कामामध्ये इतकी गर्व होऊन जायची आणि इतकी सुंदर चित्र काढायचे की मीसुद्धा मनाशी म्हणालो की आपणसुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणून मी वॉटर कलरचं शिक्षण घेण्यासाठी इथे सुरुवात केली आणि जवळजवळ 3-4 वर्ष मी वॉटर कलर इकडे गेला. आणि त्याच्यानंतर आता मी ॲक्रेलिकचं शिक्षण इकडे घेत आहे. ग्राफिटी इन्स्टिट्यूटचं एकंदर व्यवहार आणि त्यांची कार्यपद्धती हे इतके सुंदर आहे की त्याचं कौतुक करावं तेव्हा थोडं ते. विशाल आणि शीतल ही जोडी इतकी जिद्दीची आहे. डोळ्यासमोर त्याच्या इतकी मोठी स्वप्न आहेत की त्याचा ते अगदी मनपूर्वक प्रयत्न करून जीव ओतून काम करत आहे. आणि ही संस्था कुठेतरी मोठ्या स्वरूपात व्हावी अशी स्वप्न ते बाळगून आहेत. आणि ही त्यांची स्वप्न प्रत्यक्षात येवो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्या दोघांनाही माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. त्याच्याचबरोबर ग्राफिटी इन्स्टिट्यूटलासुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो.